ठरलं तर मग या मालिकेत आपण पाहणार आहोत की सायली सुभेदार कुटुंब तिच्यामुळे तुटतंय असा समज करून स्वतःलाच दोष देते. तिथे कल्पना येते आणि तिला समजावते. ती म्हणते, एक दिवस तुझा स्वभाव कळून पुन्हा आजी माझ्यापेक्षाही जास्त तुझे लाड करतील आणि तुझे सासरे देखील माझी सून लाखात एक आहे असे नक्की म्हणतील. कल्पनाचं हे बोलणं ऐकून सायलीला खूप बरं वाटतं. त्यानंतर अर्जुन माझी बायको करत येतो. तो सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि चल मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत म्हणतो आणि तिला रूममध्ये घेऊन जात असतो. तो मुदामून बॅग खाली पाडतो आणि त्याच्यातील गजरा बघून पूर्ण आजी आणि अस्मिताच्या चेहऱ्याचा रंग चोळतो. रूममध्ये गेल्यावर सायली म्हणते की तुम्ही मुदामून हा गजरा खाली पाडलात ना, ह्या गजराचं काय करू म्हणते. अर्जुन म्हणतो, आपल्याला काही दिवस तरी आपलं एकमेकावर किती प्रेम आहे हे खोटंच दाखवावं लागेल आणि तो गजरा आता डस्टबिनमध्ये फेकून द्या म्हणतो. सायली त्या गजराचा वास घेते आणि तो गजरा ती डोक्यात माळते.